नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाइन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत बीएमएस च्या स्पॉट राउंड बद्दल। कारण या ठिकाणी पाहिलं असता आपले जे काही सीईटी सेलचे फर्स्ट 3 राउंड्स, त्यानंतर स्ट्रे वैकन्सी राउंड, हे सर्व राउंड या ठिकाणी संपलेले आहेत। मग विद्यार्थ्यांना आणि पालकांना या ठिकाणी प्रतीक्षा आहे की जे आपले बीएमएस चे जे स्पॉट राउंड होणार आहेत, यामध्ये आपण बीएमएस म्हणू शकतात आणि बीएचएमएस सुद्धा या ठिकाणी कन्सिडर करू शकतात। या ग्रुप बी मधले जे काही आपले स्पॉट राउंड होणार आहेत हे केव्हा होणार आहेत आणि हे राउंड होत असतील तर हे कशा पद्धतीने होणार आहेत, तर यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपण जे पॉइंट डिस्कस करणार आहोत त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आपला स्पॉट राउंड म्हणजे काय, म्हणजे नेमकं स्पॉट राउंड म्हणजे काय असणार आहे आणि तो स्पॉट राउंड कशा पद्धतीनं सीईटी सेल कंडक्ट करतं आणि कशा पद्धतीनं कॉलेज याच्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करतं याबद्दल माहिती घेणार आहोत। दुसरी गोष्ट आहे स्पॉट राउंड मध्ये मिळणारे फायदे आणि नुकसान काय असू शकतात, कारण आता स्पॉट राउंड पर्यंत विद्यार्थी थांबले आहेत, यामध्ये काही फायदेही असू शकतात आणि विद्यार्थ्याला यामध्ये बरेच काही नुकसान पण असू शकतात, ते काय असणार आहेत याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत। आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की या स्पॉट राउंड साठी कुठले विद्यार्थी इलिजिबल असू शकतात, कारण या ठिकाणी सर्वच मुलांनी फॉर्म भरला, मग आता इलिजिबल कॅन्डिडेट कोण असणार आहेत याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी माहिती करून घेणं खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे। आणि यामध्ये सर्वात एक महत्वाचा पॉइंट विद्यार्थ्याला सांगायचा आहे की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी पालकांना कंटिन्यू कॉल येत आहेत की तुमचं ऍडमिशन आम्ही कर्नाटक मध्ये करून देऊ अथवा महाराष्ट्रामध्ये करून देऊ, तुमचं ऍडमिशन करत असताना मॅनेजमेंट कोट्याची जे काही फीस आहे कॉलेजची त्यापेक्षा कमी अमाऊंट मध्ये आम्ही आमच्या साईडने ऍडमिशन करून देऊ, असं बऱ्याच विद्यार्थी पालकांना कंटिन्यू कॉल येत आहेत। आणि कॉल आल्यानंतर तुमच्याकडून या ठिकाणी 5 लाख रुपये, 3 लाख रुपये, 2 लाख रुपये अशा पद्धतीची या ठिकाणी अमाऊंट सांगितली जात आहे। तर विद्यार्थी पालकांनी या ठिकाणी बऱ्याच केसेसमध्ये असं पाहिले की बऱ्याच पालकांनी अमाऊंट दिली पण आहे, पण अद्याप या विद्यार्थी पालकाचं या ठिकाणी ऍडमिशन नाही आणि होणार पण नाही। लक्षात घ्या, ऍडमिशन नाही आणि होणार पण नाही, कारण या वर्षीची टोटल जे प्रोसेस आहे हे टोटल प्रोसेस ऑनलाइन माध्यमातूनच होणार आहे, यामध्ये कुठल्याच कॉलेजच्या हातात काहीच नाहीये हे लक्षात घ्या। बऱ्याच कॉलेजेसनी या ठिकाणी जर पाहिलं असता विद्यार्थ्याला गोष्टीचा अनुभव पण आला असेल की बऱ्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी आयक्यू मधून सीट मिळाली आहे आणि आयक्यू मधून सीट मिळाल्यानंतर कॉलेजला नियमानुसार 3 पट फीस भरायची असते। लक्षात घ्या, कॉलेजला नियमानुसार 3 पट फीस भरायची असते, पण कॉलेजवाले विद्यार्थ्याकडून 5 पट फीसची मागणी करतात अथवा विद्यार्थ्याचं ऍडमिशन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याकडून एक तर तुम्ही आम्हाला 3 पट फीस द्या आणि 3 पट फीसच्या व्यतिरिक्त अदर आम्हाला सरांनी काही तुम्हाला फीस बद्दल बोलले का, किंवा जे काही कॉलेजचे प्रिन्सिपल असतील किंवा जे काही डायरेक्टर बॉडी असेल यामध्ये विचारणा करत आहेत की सरांशी तुमचं काही फीस बद्दल बोलणं झालं आहे का, या पद्धतीने विद्यार्थ्याकडून फीस या ठिकाणी कॉलेज विनाकारण या ठिकाणी वसूल। बऱ्याच कॉलेजेसची मी नावं सांगू शकतो, विथ कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहेत, काही पालकांनी ज्यावेळेस अशा गोष्टी झाल्यात तर कॉल रेकॉर्डिंग सुद्धा करून घेतलेले आहेत, बऱ्याच पालकांनी कॉलेजमध्ये जाऊन या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे त्या पालकांकडे, किंवा स्वतः एक विटनेस आहेत की सध्या त्यांचं ऍडमिशन त्या ठिकाणी आहे आणि ऍडमिशन असून कॉलेज त्यांच्याकडून एक्स्ट्रा अमाऊंटची या ठिकाणी मागणी करत आहेत, म्हणजे स्वतः पालक या ठिकाणी विटनेस सुद्धा असं आपण कन्सिडर करू शकतो। तर लक्षात घ्या, जरही विद्यार्थ्याला या प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर FRA चे तुम्हाला या ठिकाणी जे नोटिफिकेशन आहे मी त्याबद्दल माहिती देईन, ऍज वेल ऍज जेही कॉलेज जे आपल्याला चार्ज करणार आहे 3 पट पेक्षा जर कुठलं कॉलेज एक्स्ट्रा फीस मागत असेल तर लक्षात घ्या, डायरेक्टली सीईटी सेलला लीगल मेल टाका आणि या ठिकाणी पूर्ण इन्फॉर्मेशन सीईटी सेलला द्या, सीईटी सेल डेफिनेटली अशा कॉलेजवरती ऍक्शन घेणार आहे, त्यामुळे कुणीच एक्स्ट्रा पैसे द्यायच्या भानगडीत पडू नका। या ठिकाणी खूप ज्या विद्यार्थ्याचे या ठिकाणी पिळवणूक होत आहे, खास करून ज्यावेळेस विद्यार्थ्याचा थर्ड राऊंड होता, थर्ड राऊंडला विद्यार्थ्याला थांबवून किंवा वेटीस धरून बऱ्याच कॉलेजेसनी या प्रकारचे काम केलेले आहेत, असे बरेच रेकॉर्ड आहेत, बरेच पालकांचे कॉल येत आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यामध्ये, ठीक आहे। तर लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण कोणाला एक्स्ट्रा पैसे द्यायचे नाही, इनफॅक्ट कॉलेजला सुद्धा कुठले पैसे द्यायचे नाहीत, किंवा बऱ्याच वेळेस कॉल मेसेज करणारे अशा सुद्धा व्यक्तींना कुठले पैसे आपल्याला द्यायचे नाहीत। दुसरी गोष्ट आता यामध्ये महत्वाची तुम्हाला सांगून देईन, स्पॉट राउंड म्हणजे काय, स्पॉट राउंड होतो किंवा हे लक्षात घ्या, थोडा व्हिडिओ लांब होईल पण विद्यार्थ्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण डाऊट्स क्लिअर होणार आहेत आणि जे सध्या विद्यार्थ्याची फसवणूक होत आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी टाळणार आहोत, कारण
विद्यार्थी पाहायला असता, पालक पाहायला असतं, या ठिकाणी बऱ्याच वेळेस एक वेळेस रिपीट झाले, दोन वेळेस रिपीट झाले, त्यामुळे पॅनिक सिच्युएशन मध्ये आहेत. आणि या सिच्युएशनचा काही काउन्सिलर जरी म्हटलात किंवा काही लोक या ठिकाणी खूप जास्त फायदा घेत आहेत की जे पालकांकडनं या ठिकाणी अशा प्रकारच्या अमाऊंट वसूल करत आहेत. आणि लक्षात घ्या, कोणी जरी म्हटलं की कॉलेजचे 2.5 लाख रुपये फीस आहे, आयक्यू कोट्यात एवढी फीस होती, त्यापेक्षा मी कमी मध्ये ऍडमिशन करून देतो, हे इथिकली खूप चुकीचं आहे. ज्याही विद्यार्थ्याचा आतापर्यंत नंबर लागलाच नाहीये, जेही विद्यार्थी स्पॉट राउंड साठी वेट करत आहेत, किंवा अशा आपल्या कुठल्या व्यक्तीला आपण 3 लाख 5 लाख रुपये देऊन फसलो असेल, तर अशा व्यक्तीकडनं आपण पैसे वापस घ्या. कारण हा व्यक्ती तुमचा ऍडमिशन शेवटी स्पॉट राउंड मध्ये जाऊनच करणार आहे. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगेल या पद्धतीने तुम्ही ऍडमिशन करा, त्यामुळे तुमचा कुठंच लॉस होणार नाही किंवा तुमचं फायनान्शियल सुद्धा नुकसान या ठिकाणी होणार नाही. ज्याही वेळेस स्पॉट राउंड चालू होतील त्यावेळेस मी क्लिअर तुम्हाला मेन्शन करेन की कुठल्या कॉलेजला किती मार्कापर्यंत विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळू शकतं. कारण लास्ट इयरला 150, 158 किंवा 120, 125 मार्क्सच्या सुद्धा विद्यार्थ्याला या ठिकाणी लो मार्क्स असून सुद्धा ऍडमिशन मिळालेलं आहे. आणि जेही तुमचे आजपर्यंत पैसे घेतले गेलेले आहेत, हे सर्व पैसे तुमचे याच पद्धतीनं कुठलाही व्यक्ती असो तो तुम्हाला स्पॉट राउंड मधूनच ऍडमिशन मिळवून देणार आहे. त्यामुळं विद्यार्थी पालक या ठिकाणी लक्षात घ्यायचे, आपले मार्क जरी कमी असेल आणि आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळवायचं असेल तर आपण स्वतः त्या कॉलेजवरती प्रेझेंट राहा, प्रेझेंट राहून तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन मिळवू शकतात. दुसरी गोष्ट, ज्याही विद्यार्थी 250, 240 या रेंजमध्ये आहेत किंवा या ठिकाणी 180 या मार्कपर्यंत जरी असेल, तर विद्यार्थ्यांना मी कॉलेजचे सीट मॅट्रिक्स आल्यावर वॅकन्सी पोझिशनचा कुठल्या रँकच्या विद्यार्थ्याला कुठं जाणं गरजेचं आहे किंवा त्या त्या रिजन वाईज विद्यार्थ्यांनी कुठं जाणं गरजेचं आहे, अशा प्रकारचा एक माहितीपूर्वक व्हिडिओ मी देणार आहे. कारण हे तुम्हाला माहिती द्यायची वेळ का आली हे पण लक्षात घ्या. ऑलरेडी आपण यावर्षीची काउन्सिलिंग प्रोसेस पूर्ण कम्प्लीट केली होती, नेक्स्ट इयरच्या काउन्सिलिंग प्रोसेस साठी आपण सुरुवात केली होती. पण आपल्याकडे काही जे काही मुलं होते कमी मार्क्स असलेले, आतापर्यंत कुठलंच कॉलेज मिळालं नाही, तर अशा विद्यार्थी पालकाचा मी स्वतः समोर कॉल ऐकले बऱ्याच लोकांचे की तुम्हाला आम्ही या अमाऊंटला ऍडमिशन मिळवून देऊ, तुम्ही आम्हाला हे अमाऊंट पेड करा. तर अशा प्रकारे आपले विद्यार्थी प्लस महाराष्ट्रात आणखी बरेच असे विद्यार्थी आहेत की अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी असे कॉल जात आहेत, तर ह्या विद्यार्थ्याचं कुठं लॉस होऊ नये याकरता मी हे व्हिडिओ तुम्हाला बनवून पूर्ण माहिती देत आहे. तर लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा पॉईंट जो होता आपला स्पॉट राउंड बद्दल. तर आता स्पॉट राउंड म्हणजे काय, स्पॉट राउंड कधी होतो लक्षात घ्या, ज्यावेळेस आपले सीईटी सेलचे पूर्ण राऊंड होतात, म्हणजे राऊंड 1 टू राऊंड 3, आफ्टर दॅट स्ट्रे वॅकन्सी राऊंड, हे जेवढेही राऊंड होऊन ज्यावेळेस कॉलेजकडं, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज असो अथवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असो अथवा डीम्ड युनिव्हर्सिटी असो, या कॉलेजच्या सीट जर शिल्लक राहत असतील तर या शिल्लक जागेवरती ज्यावेळेस गव्हर्नमेंटची पूर्ण ऑनलाईन प्रक्रियेचे राऊंड संपल्यानंतर त्या त्या कॉलेजवरती एक सेपरेटली स्पॉट राऊंड कंडक्ट होतात किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड कंडक्ट होत असतात. ठीक आहे, तर ह्या राऊंडला आपण स्पॉट राऊंड असं आपण कन्सिडर करतो. लक्षात घ्या, हे कधी राऊंड होतात किंवा कुठल्या कॉलेजमध्ये होतात ते सुद्धा महत्वाचं आहे. असं नाही की महाराष्ट्रात भरपूर BMS कॉलेज आहेत, प्रत्येक कॉलेजवरती स्पॉट राऊंड होतोच असं काही नाहीये, किंवा असा कुठलाच नियम नाही की प्रत्येक कॉलेजला स्पॉट राऊंड कंडक्ट करावा लागत असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की जिथे सीट वॅकंट आहेत त्याच ठिकाणी आपल्याला स्पॉट राऊंड साठी जाता येणार आहे, किंवा तेच कॉलेज या ठिकाणी स्पॉट राऊंड कंडक्ट करेल. आता हा स्पॉट राऊंड कंडक्ट करत असताना विद्यार्थी पालकांकडनं या ठिकाणी ऑफलाईन वे मधून राऊंड कंडक्ट व्हायचे खूप मिनिमम चान्सेस आहेत. ज्या पद्धतीने आपला MBBS या ठिकाणी ऑनलाईन राऊंड झाला होता किंवा स्पॉट राऊंड झाला होता, शक्यता आहे आपला सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड किंवा ऑनलाईन स्पॉट राऊंड या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी आपण जे काही वेबसाईटवरती PDF येणार आहे ऍप्लिकेशन फॉर्मचे, हे PDF डाउनलोड करून घ्यायचे आहे. आणि PDF डाउनलोड करून आपल्याला प्रत्येक कॉलेजेसला मेल अथवा फिजिकली या ठिकाणी ते फॉर्म आपल्याला सबमिट करायचं आहे. यावर्षीचा जर विचार केला असता तर आपल्याला ऑनलाईन माध्यमातूनच मेल सबमिट करायचा आहे. लास्ट इयरला आपल्याला प्रत्येक कॉलेजला फिजिकली जाऊन किंवा आपल्या बिहाफमध्ये कोणीतरी जाऊन आपला फॉर्म सबमिट करणं गरजेचं होतं. ठीक आहे, तर या पद्धतीने तुमचा स्पॉट राऊंड होणार आहे किंवा होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे, स्पॉट राऊंडमध्ये होणारे फायदे आणि नुकसान काय असणार आहे. आता या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्याला असं वाटतं की मला स्पॉट राऊंड किंवा या ठिकाणी स्पॉट राऊंड थ्रू मला ऍडमिशन मिळावं. पण स्पॉट राऊंड थ्रू ऍडमिशन जर आपण घेत असो त्या ठिकाणी बऱ्याच ह्याच्यामध्ये फायदा आहे, बऱ्याच ह्याच्यामध्ये नुकसान आहे. तर कोणालाही झालं तर पहिल्यांदा फायद्याचं ऐक वाटेल, त्या अनुषंगाने मी तुम्हाला फायदा काय आहे ते सांगेल.
फायद्याचा जर विचार केला या ठिकाणी जस्ट आपण नीट कट ऑफच्या जरी पुढे इलिजिबल असाल, ठीक आहे, म्हणजे नीट कट ऑफ मध्ये इलिजिबल असाल, तर आपलं या ठिकाणी लो मार्क्सला सुद्धा चांगल्यातला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन होऊ शकतं. किंवा आतापर्यंत जरी आपल्याला सीट मिळाली नसेल तर या ठिकाणी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की आपल्याला या ठिकाणी कॉलेज मिळण्याचे ह्यूज चान्सेस आहेत. त्यामुळे मी हायली रिकमेंड करेन की ज्याही विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून ठेवलं आहे आणि पुढची प्रोसेसच काही केली नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जरी कमी मार्क्स असतील तर लास्ट जो आपला स्पॉट राऊंड आहे या स्पॉट राऊंडसाठी डेफिनेटली पार्टिसिपेट करणं आपल्याला आवश्यक असणार आहे. आता यामध्ये फायदा तर तुम्हाला सांगितले की लो मार्क्स असतील तरी आपल्याला चांगलं कॉलेज मिळू शकतं. आता नुकसान काय असू शकतं यामध्ये पाहिलं असता, नुकसान हा एकच आहे की जरी विद्यार्थी ओपन EWS OBC SC ST NT1 NT2 NT3 या जरी कॅटेगरी प्रवर्गात ना असेल आणि हा विद्यार्थी स्कॉलरशिप साठी या ठिकाणी इलिजिबल असेल तर या विद्यार्थ्याला कुठली स्कॉलरशिप मिळणार नाही. टोटली आपलं जे ऍडमिशन असेल हे आपलं ऍडमिशन ओपन मधून असणार आहे. किंवा आपल्याला जेही कॉलेजची पूर्ण फीस आहे, लक्षात घ्या मी कॉलेजची पूर्ण फीस म्हणत आहे, मॅनेजमेंट बद्दल डिस्कस करत नाही, कॉलेजची पूर्ण फीस आपल्याला भरावं लागेल जे की आपल्याला 1.5 लाखापासून ते 3,80,000 डिपेंड जे कॉलेज असेल त्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरवरती डिपेंड असणार आहे. त्यामुळं मी IQ फीस सांगितली नाहीये, मी आपल्याला जे मिरिट अनुसार जी फीस असती ओपन कॅटेगरीची ते ओपन कॅटेगरीची फीस आपल्याला भरावं लागेल, भले तो विद्यार्थी SC असू द्या अथवा ST असू द्या अथवा OBC असू द्या, कुठल्याही कॅटेगरी प्रवर्गात विद्यार्थी असू द्या या ठिकाणी विद्यार्थ्याला पूर्ण फीस भरूनच ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. म्हणजे जर आपण मेरिट नंबरनी ऑनलाईन राऊंड मधून जर लागलो असतो तर आपल्याला हे सर्व बेनिफिट स्कॉलरशिप घेता आले असते, पण यामध्ये आपण ज्यावेळेस पार्टिसिपेट करतो तर या ठिकाणी हे बेनिफिट मिळणार नाहीत. आणि हे बेनिफिट आपल्याला 1 year 2 जोपर्यंत आपली डिग्री कम्प्लीट होत नाहीये तोपर्यंत मिळणार नाहीयेत. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, असं नाही की फक्त पहिल्याच वर्षी, पहिल्याच नाही, जेव्हापासून आपलं ऍडमिशन आहे, ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन अँड ऍट द टाइम ऑफ युअर लिव्हिंग कॉलेज, ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला कुठलंच बेनिफिट मिळणार नाही, ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या स्पॉट राऊंड साठी कुठले कॅन्डिडेट इलिजिबल असणार. आता सर्वांना प्रश्न पडेल की बरेच असे विद्यार्थी आहेत रजिस्ट्रेशन केलं आहे, एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पण मिळालं आहे, दुसरी गोष्ट आहे बरेच विद्यार्थी आहेत एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशनला नंबर अलाउड झाला आहे पण या विद्यार्थ्यांनी ऍडमिशनच घेतलं नाहीये, बरेच विद्यार्थी आहेत प्रत्येक राऊंडचा फॉर्म भरत आहेत पण ऍडमिशन अद्याप कुठंच मिळालं नाही. मग या केसमध्ये CET सेल, लक्षात घ्या CET सेल एक लिस्ट डिक्लेअर करतं इलिजिबल कॅन्डिडेटची, तर त्या लिस्टमध्ये आपलं नाव जर असेल तर आपण या ठिकाणी इलिजिबल असणार आहोत. खूप महत्वाचा पॉईंट आहे CET सेल या ठिकाणी जेव्हा स्पॉट राऊंड असतो तर स्पॉट राऊंड साठी कुठले विद्यार्थी इलिजिबल आहेत ह्या विद्यार्थ्याची लिस्ट डिक्लेअर करतं. त्या लिस्टमध्ये जर आपण नाव असेल तर आपण फर्दर प्रोसेस करू शकतात. तरी मी इलिजिबल कॅन्डिडेट कोण असू शकतात, ज्या विद्यार्थ्यांनी CET सेलचं रजिस्ट्रेशन केलं आहे असे सर्व विद्यार्थी इलिजिबल असणार आहेत. आणि त्यामध्ये कंडिशन काय, की कंडिशन हे आहे की आपल्याला अद्याप कुठलंच कॉलेज अलॉटमेंट झालेलं नसावं. जर अलॉटमेंट झाला असेल तर आपण आणि कॉलेज जर जॉईन केलं असेल तर आपण स्पॉट राऊंड साठी इलिजिबल राहणार नाहीयेत. दुसरी गोष्ट आहे बरेच विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे की आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करत होतो, रजिस्ट्रेशन करत असताना आपण 5,000 रुपये फीस आणि दुसरी 1,000 रुपये फीस अशा दोन फीस भरल्यात, बरोबर आहे, 5,000 आणि 1,000 अशा दोन फीस भरल्यात. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी 6,000 म्हणजे 80% विद्यार्थी आहेत की ज्यांनी 6,000 रुपये फीस भरलेले. तर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जो स्पॉट राऊंड आहे या स्पॉट राऊंड मध्ये जर इन्स्टिट्यूट कोट्याच्या जर शिल्लक जागा असतील त्यामध्ये अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन हे वेगळं असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यातनं, लक्षात घ्या स्टेट कोटा आणि IQ कोटा, तर याच्यासाठी डिफरंट ऍप्लिकेशन असणार आहे आणि याच्यासाठी डिफरंट ऍप्लिकेशन असणार आहे. तर दोन्ही ऍप्लिकेशन आपल्याला जर IQ ची फीस भरू शकत असाल, IQ ची फीस म्हणजे काय, जर एखाद्या कॉलेजची फीस 1 लाख असेल तर अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी 3 लाख रुपये फीस भरावं लागेल, ठीक आहे, जर एखाद्या कॉलेजची 1 लाख फीस असेल तर आपल्याला 3 लाख रुपये फीस भरावं लागेल. तर ज्या विद्यार्थ्यांना IQ मधून पार्टिसिपेट करायचं ते IQ मधून करू शकतात, ज्या विद्यार्थ्यांना फक्त ओनली स्टेट कोट्यातनं अप्लाय करायचंय
ते विद्यार्थी स्टेट कोट्यातनं अप्लाय करू शकतात. ठीक आहे, या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांना काही डाउट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, ते तुम्ही विचारा. आणि यानंतर जेही विद्यार्थी या वर्षी आपल्याकडे काउन्सिलिंगला होते, आफ्टर दॅट बरेच विद्यार्थ्यांनी मागच्याच वेळेस पेमेंट केली की आम्हाला नेक्स्ट इयर पण जॉईन करायचे काउन्सिलिंग, तर लक्षात घ्या आपले नेक्स्ट इयर म्हणजे जे 2024 चे जे काउन्सिलिंग प्रोसेस असणार आहे, या काउन्सिलिंग प्रोसेसचे रजिस्ट्रेशन आणि पुढील जे काही प्रवेश प्रक्रिया असेल, या पूर्ण प्रवेश प्रक्रियेचे काउन्सिलिंग प्रोसेस रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेत. ज्यांना करायचंय असे विद्यार्थी लातूर अथवा पुणे ऑफिस, या दोन्ही पैकी कुठल्या ऑफिसला आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि आपली जे काही आपण प्रोसेस या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो त्यामध्ये जॉईन होऊ शकतात. ठीक आहे, लास्ट इयरलाही ऑल महाराष्ट्रातनं प्रत्येक जिल्ह्यातनं बरेच कॅन्डिडेट होते, या वर्षी सुद्धा आम्हाला तशीच अपेक्षा आहे. जसं आपण लास्ट इयरला काही वेळानंतर आपण रजिस्ट्रेशन क्लोज केले होते, तसेच आपले जवळपास नीट रिझल्ट येण्याच्या अगोदरच आपले रजिस्ट्रेशन क्लोज व्हायचे ह्यूज चान्सेस आहेत. कारण का? कारण जे आपण लास्ट इयरला विद्यार्थ्यांचं प्रिडिक्शन अनालिसिस किंवा जे सर्व्हिसेस दिल्यात, याचं गुडविल मला असं वाटतं की यावर्षी खूप चांगलं मिळू शकतं. ठीक आहे,